आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळचा आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, आमदार उल्हास पाटील. शिरोळ विधानसभा मतदारसंघात आमदार कोण असावं हे मी नाही ठरवणार, असं मत आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केलं आहे. आज संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर बोलताना आमदार उल्हास पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघात आमदार कोण असेल हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवणार आहेत. मी आमदार झाल्यापासून पिण्याचं पाणी, आरोग्य, रस्ते, दिवाबत्ती, पूल आणि बंधारे यासाठी जवळपास 300 ते 325 कोटीचा निधी आणला. मतदारसंघातील लोकांशी कायम संवाद ठेवला, विधिमंडळात आवाज उठवला, रस्त्यावरच्या लढाईची गरज पाहून रस्त्यावर उतरलो, जनतेत कायम राहिलो. मी माझं काम करणार, पुढच्या 1.5 वर्षात खूप निधी आणणार. पण शिरोळचा आमदार आणि शिवसेनेची उमेदवारी कोणाला असणार याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत, असं मत आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केलं. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.